तर हाय सर्वांना. तर कसे आहे सगळे? मस्त. काय करते मम्मी? भाकरी बनवते ना. हा भाकरी भाकरी बनवती. हा हाय बोल. हाय. भाजी बनत. भाऊ आला का वहिनी? नाही. त्याला फोन केलता का जेवायला? केलता ना. काय म्हटला? येते. हा तर इकडं चाललंय स्वयंपाक बनवायचं काम मम्मीचं. मम्मी काय बनवायचं आज? आज मटकीची आमटी बनवली. हा मटकीची आमटी बनवते ना. आधीकडे लय पाऊस चाललाय भरपूर असा. तर तिकडे पण असेल मुंबईकडे पाऊस. मुंबईला गावी पण असेल. हा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तर मी आज सासू मधला ना आई मधला विषय सांगणार आहे. आईला पण रागीन थोडासा बोललेला. मम्मीला पण रागीन. बघा आता रुपालीने कसा विषय निवडला बघा तुम्ही आता. आणि वहिनीना पण रागीन. कशाचा? म्हणजे माझ्यावर ना. म्हणजे प्रत्येकाला रागीन. प्रत्येक सासूला सुने सासूला सुनेकडनं तीच अपेक्षा असती. ती माझी सासू असू किंवा माझी मम्मी असू. मम्मी पण सासू झालेली आहे. तर विषय तोच आहे. तर आता मला तर माहिती आहे. आता मला लवकर जायचं आहे कारण मला फोन येतोय सासरवरून. मला लवकर बोलवलंय त्यांनी. तर आता मम्मीला काय वाटतं? त्यांची मुलगी या नात्याने म्हणजे मी तिची मुलगी. तिला काय वाटतं मम्मीला की आजूक टाहिने 15 दिवस राहावा. 15 दिवस झाले की आजूक थोडेसे 15 दिवस राहावा. आजूक 15 दिवस करता करता महिना जातो तरी मम्मीचं मन भरत नाही की तिला असं वाटतं की आजूक टाहिने राहावा मुली. म्हणजे एका आईची काय अपेक्षा असते की मुलीने आजूक थोड्या दिवस राहावा. आणि ती जर सासू झाली, मम्मी सासू झाली, तर तिच्या सुनेला काय वाटतं की सुनेने लवकर घरी यावा, लवकर घरी या. तर मम्मी तुला का असं वाटतं की मुलगी म्हणजे बऱ्याच दिवस राहावा, पण सुनेने मात्र ती माहेरी गेल्यानंतर ती 15 दिवसाच्या आत यायला पाहिजे. तर कोणती पण सासू असते तिला वाटतं की आपण सुनेने लवकर घरी यावा. कारण आपली सून असते ती घरी काम करत असते. कारण मदत होती कामाची. ती मम्मी आई म्हणून ती सासू झालेली. माझी पण सासू. माझ्या सासूला पण तीच अपेक्षा असेल माझ्याकडून ती रुपालीने लवकर घरी यावं. तेवढंच घरात मदत होती. ताई एकट्यात काम करतायत तर थोडीफार. सध्या आई माझ्या वाट्याचं काम करते, ताईंना थोडीच हेल्प. मी जे जे काम करायचे सकाळचे उठल्यावरती ते आता आई करते. नाही ताईचं ते म्हणणं चुकीचं आहे की सासूला वाटतं काम करायसाठी यावा. पण असं काही नसतं. तर सासू तू आता खरी त्या घरची मेन सदस्य आहेस. तर एक माणसाला अशी सवय झालेली असते. सासूला पण सुनाची सवय झालेली असते. मग ती एक आपल्या फॅमिलीतला सदस्य आणि ती आपली आहे. ती जरी माझी मुलगी असली तरी सासूला वाटतं ती आता आपली. कारण 22 वर्षापूर्तीच मुलगी आपली असती. तिथून पुढचं पूर्ण भावी आयुष्य तिचं सासूच्या सहवासात जात असतं. आणि मग सासूला वाटतं की ती एक आपल्या घरची मुलगी आहे. आणि ती नसल्यानंतर त्यांनाही घरात करमत नसतं. आणि तेव्हा त्यांना वाटतं की बाबा तिने पण लवकर यावं आमच्या घरामध्ये. नाही म्हणजे प्रत्येक आईला तसंच वाटतं आपल्या मुलीने अजून राहावा. पण सुनेने मात्र त्याचा विषय असा आहे सांगण्याचा उद्देश की आईला वाटतं की मुलीने लय दिवस राहावा आणि सुनानी तिच्या मायेरी कमी दिवस. म्हणजे मग ताईचं म्हणणं असं असं का वाटतं? का वाटतं? आणि मम्मीच नाही अशा जगातल्या प्रत्येक सासू असू. आणि त्या सासू पण त्यांना मुलगी असते. आणि असा अनुभव आम्हाला तर नंदा आहे. पण कदाचित म्हणजे आमच्या मावस नंदा चुलत नंदा येतात. पण त्या आई म्हणत असत राहा अजून एवढ्या लवकर कशाला जाती. मावस नंदा आहे माझी. तर आईंना तशा अपेक्षा असते ती मावस की राहावा अजून. आणि सुनेने मात्र लवकर घरी यावं. का वाटतं असं तुम्ही मला सांगा? काच्या पुढचं उत्तर अजून कोणाला सापडलेलं नाही. तर याच्या पुढचं नाही सापडलेलं. आतली आतच असते तशी फिलिंग. आणि घरोघर असंच नाही की आमच्याच घरात असं होतं. प्रत्येक तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगताल की आमच्या घरात पण असंच होतं. तर हे चुकीचा विषय नाही. मी माझ्यावरनंच नाही बोलत. मम्मीला पण असं वाटतं मी आजूक बऱ्याच दिवस राहावा. सोनेने मात्र लवकर यावा असं प्रत्येक घरात होत असेल. असं आमच्या घरातच नाही. आणि सासूही लवकर बोलवत असते सुनेला. तसं आमच्या आई मला बोलवतात ये लवकर कधी येणार आहे. आता झाले 2 महिने आम्हाला करमत नाही तिकडं घरी. प्रांजलची सवय झाली. म्हणजे एक प्रकारे असं फील होत आहे त्यांना. बरोबर छान विषय निवडला. आणि एकदम माणसाला तू असं
कैतीचं आणून सोडलंय मम्मीला की मम्मीला आता कसं उत्तर द्यावं, त्यात पाणी कसं उत्तर द्यावं असं वाटतंय आता मम्मीला. मुलगी आता ही आईच पोटच गोळा असतो, तिला असं वाटत राहा 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 तिला. आणि आता मुलगी किती दिवस जरी राहिली सासरी तरी आईचं पोट भरतच नाही, हे प्रत्येक घरातला अनुभव आहे. आणि सुना बाबा जर मनाय गेलं तर हे गुपित गुपित रहस्य ते कसं आहे गुपित सांगू तुम्हाला. तर सून गेली माहेराला तर त्यांच्याच नवऱ्याला जास्त करून करमत नसतं, ते आपल्याला टॉर्चर करीत असतात, कधी येणार आहे मम्मी आणि तू कधीचा वायदा दिलाय तिला. बुधवारी पाठवून सोमवारी ये म्हणते, पण सुनबाई अजून लग्न झालेच काय, एकदा मी वायद्याला आले नाही, त्या चार दिवस त्याच्यानंतर तिने ती पण त्या घरची एक म्हणजे माझ्यावर ना त्यांना पण तसंच वाटतं. आमच्या वय झालंय तरी आम्हाला वाटतंय अजून माहेराला राहा जास्त दिवस, तर ते तर नवीन आहे असं ना की त्यांची त्यांना म्हणत असेल माहेरी गेल्यावरती अजून राहा, आणि त्यांना वाटत असेल ताई आल्यावर तर आत्या बरे म्हणतात हा अजून ताईला बरे म्हणतात राहा राहा आहे का नाही. आणि मला लवकर वायदा असतो ये ये म्हणून हा म्हणजे नाही मग मी सांगितलं ना, तर खरं सांगते मनातलं सून एकदा माहेरी गेली ना तर सासूला खरंच म्हणतो नाही कर, मग तिची सवय झालेली असते वाटतं ना माणसाला, ती कशी मधी म्हणजे ती एक घरामधली एक आपली सवयच लागले झालेली असते ना, मग ते आपल्या घरचा मेंबर असते म्हणून सवय लागलेली असते, त्याच्यामुळे तिला सासूला बी नाही कर मग त्यांना असं वाटतं लवकर यावा कशाला उगच नवीन नवीन, आपल्याला वाटतं आपल्या सुनाने आता आपल्याकडेच रोळावा असं वाटतंच ना. म्हणजे आधी आधी मी भरपूर दिवस इकडे माहेरी राहायचे तर घरच्यांना थोडासा प्रॉब्लेम येतात की तिकडे माहेरीच राहते असं तसं, पण आता सवय झाली मला, आता मला इकडं माहेरीच करमत नाही, आता सासरी असं वाटते का नाही ना तसं काय नाही, पण आई बोलवतात मला कधी येणार आहे आणि विचारतात काय मी आई म्हटलं तू कधी येणार आहे, म्हटलं ना आजूक आजूक एवढा दिवस तेवढा दिवस, तर आई लगेच सांगतात. आणि मेन मुद्दा असा की ताई माहेरी राहण्याबद्दल ती तिच्या सासूबाईंच काय नसतं, पण बोलून नसतं दाखवत पण मनातून हसतं, म्हणजे प्रत्येक सासूला तसंच बोलून नाही दाखवत. मग सासूचं का जीवकाच्या त्यात असतो ना लेकाच्या जीवकाचा टॉर्चर करीत असतो असू, हे नाही तसं यांचं तुला जेवढे दिवस राहते तेवढे दिवस जुला तेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस काय काय मी म्हटलं ना शंभरामध्ये पंचवीस पुरुष असे आहेत ते बायकाच्या ह्याने चालतात, आणि काय असे आहेत की त्यांना बायकोबद्दल अविश्वास बी असतो त्यांच्या मनात, त्यांना वाटतं ती असं आपण तसं नाही डिलेवरी झाल्यानंतर नाही म्हणलं तरी दोन तीन महिने तरी बी थोडी मुलांसाठी का व्हायना माहेरी राहिलीच पाहिजे मुलगी. आणि आमचं तरी येणं सुरू होतं वर्षातून दोनदा असं, तर काय नाही चला मग इकडं चाललंय मम्मीने आज एक गहन प्रश्न घेतलेला आहे. हो राडा करून ठेवलाय मी तेवढं पाणी, यावर तुमचं काय मत आहे कशावर? मी पाणी सांगत चहा पे चहा सांडवायचा मम्मीच काय मत आहे मी एवढा मम्मीचं मत असं आहे की राडा आवरावत किती केलंय तर चला मग असे यांचं असेच झगडे काय हे चालूच राहील राडा राडा, तर पाणी सांडलं माझ्याकडून सुकून किती राडा केलाय, सगळ्यांना माफी मागते. किचनवर पाणी सांडून ठेवलंय आणि बघा त्या आम्हाला आवरायचंय फक्त काम वाढून ठेवते काम वाढून ठेवते असं म्हणणं भावतायचं. हा जाऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, चला साफ करते तेवढं मी आधी, तोपर्यंत बाय बाय. आदुकले आवरायचे पाऊस येत होता आमच्या भेट, तर काम बाकी अजून, आधी स्वयंपाक गरम भाऊ येणार आहे जेवायला पाणी.